हाय फ्रेंड्स, मी आहे स्वर्णश्री. श्रीमती वीणा गवानकर यांनी इंग्लिशमधून मराठीत अनुवादित केलेले एक होता कारवर या पुस्तकाचे वाचन आज मी करीत आहे. या पुस्तकातील पहिल्या भागाचं नाव आहे मेरीचं पोर. ए चल उठतोस की येऊ मीच तिकडे. मोजेस बाबांची दंबाज हाक ऐकून ते काड बारकं पोर दचकून उठलं. अजून पुरतं उजाडलंही नव्हतं, पण मोजेस बाबाला कुठला तेवढा धीर. तुझ्या एवढी पोरं बघ, कशी धारा काढतात, गुरं राखतात, कोंबड्या डुकरांची देखभाल करतात, पण तुझे हे असले काड्यामुड्यांचे हातपाय आणि हे असलं मुखतोंड, काय होणार तुझं ते देवास ठाऊक. नका हो असं करवा दू, सुजनबाई आपल्या नवऱ्याला मोजेसला चुचकारत म्हणाली. केवढंसं पोर ते, काल दिवसभर काम करून थकलंय, पण मला शेतात कोण मदत करील. खिशात ना पैसा ना अडका, लागवड ही नीट झालेली नाही. अशा आळसानं उभे पिकाची नासाडी व्हायची. मोजेस बाबा कुरकुरले. काही काळजी करू नका, ईश्वर कृपेनं सारं ठीक होईल. ओहो, हा दुबळा पोर सुद्धा बघा, काही दिवसांनी कसा ठणठणीत होईल तो. हो होईल, एक घोडा होता तोही या पोरापायी गमावला. झालं होतं काय, अमेरिकेतील मिझोरी राज्यातील डायमंड ग्रोव पाड्यावर मोजेस कारवर नावाचा एक जर्मन शेतकरी आपली पत्नी सुझन हिच्यासह राहत असे. त्याच्या घरी मेरी नावाची गुलाम निग्रो स्त्री होती. जग ग्रेट कडून त्याने ती $700 विकत घेतली होती. वास्तविक मोजेस कारवरला गुलामगिरी पसंत नव्हती. माणसं विकत घेणं त्याला अमानुषपणाचं वाटे, पण शेतीवाडी बघताना आपल्या एकाकी पत्नीच्या मदतीसाठी अन सोबतीसाठी कोणी असावं म्हणून त्यानं मेरी विकत घेतली होती. तिला आपल्या घराजवळच्या गोठ्या शेजारी एक लाकडी खोपटही बांधून दिलं होतं. तिचा नवरा दुसऱ्या मळेवाल्याकडे लाकडं कापण्याच्या कामावर मजुरी करायचा. मधून मधून तो आपल्या बायकोला मेरीला भेटायला येई. एके दिवशी तिला बातमी मिळाली की 2 महिन्यांपूर्वीच तिचा नवरा अपघातात मेला. गुलामीचं जीणं, बिचारीला बातमी दिली गेली हेच खूप म्हणायचं. दुःखाचे कड सुकतात न सुकतात तोच एका रात्री मेरीच्या किंकाळ्यांनी डायमंड ग्रोव दचकून उठलं. 1860 ते 1862 सुमाराची ही घटना. गुलामांना पळवून विकायचं हा मोठा तेजीचा धंदा झाला होता. मेरीवर अशाच एका टोळीची नजर पडली. रातोरात तिला पळवून नेण्यासाठी धाड पडली होती. मेरीच्या किंकाळ्यांनी जाग आल्यावर काय घडतंय याची कल्पना क्षणार्धात मोजेस बाबांना आली. ते आपली बंदूक सरसावून मेरीच्या खोपटाकडे धावले, पण उशीर झाला होता. दूरवर जाणारा घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकत ते हताश होऊन नुसतेच उभे राहिले. सुजनबाई घराबाहेर आल्या. मेरीच्या खोपटापाशी जाण्याचं त्यांच्यात त्राण नव्हतं. मोजेस बाबांचा आधार घेऊन त्या कशाबशा खोपटाकडे गेल्या. मेरीच्या मोठ्या मुलीला या धाडीत जिवारी मार बसला होता. ती शेवटचे आचके देत होती. मधला मुलगा जिम अजूनही थरथर कापत अंधाऱ्या कोपऱ्यात लपून होता. धाकटा 2 महिन्यांचा पोर आणि मेरी यांना पळवून नेण्यात आलं होतं. त्या रात्री त्या खेड्यातले बरेच निग्रो गुलाम पळवले गेले. कारवर शेतकऱ्याने गावकऱ्यांच्या मदतीने मेरीची व तिच्या बाळाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने आपल्या शेताचा तुकडा देऊ केला, उमदा घोडा देऊ केला. त्याच्या त्या उमद्या घोड्याच्या मोबदल्यात तो परत काय मिळवू शकला, तर मेरीचा 2 महिन्यांचा मरणोन्मुख मुलगा मेरी नाही. साऱ्यांनीच त्या मुलाची आशा सोडली होती. जेमतेम श्वासोच्छ्वास करणारं ते काळं मुटकुळं कोणत्या घटकेला आचका देईल सांगता येत नव्हतं. पण सुजनबाईंनी आशा सोडली नाही. त्यांच्या शुश्रूषेला फळ आलं. तो मरणोन्मुख जीव पुन्हा तग धरू लागला. त्याचा तो छाती फोडून बाहेर पडणारा खोकला आणि घुसमटणारा दुबळा श्वास पाहून कोणाला वाटलंही नसेल की हे पोर जगेल. फक्त सुजनबाई मात्र जीवापाड काळजी घेऊन मेरीचं पोर जगवत होत्या. त्यांच्या दीर्घ परिश्रमांना यश आलं. त्या पोरानं जीव धरला. तो हळूहळू चालू लागला, खाऊ लागला, पण वारंवार उसळणाऱ्या भयानक खोकल्याच्या उबडीनं त्याचं स्वरयंत्र साफ बिघडलं होतं. त्याला बोलता येत नव्हतं. मेरीचं पुढे काय झालं हे कधीच कोणाला कळलं नाही. त्या उत्तम उमद्या घोड्याच्या बदल्यात परत मिळवलेला मेरीचा दमकेरी दुबळा मुका पोर मात्र कारवरच्या घरात वाढत होता. त्याच प्रसंगाची मोजेस बाबांना आठवण झाली. सुजनबाईंच्या त्या शुश्रूषेत देखभालीत त्यांचाही वाटा होता. मेरीला त्यांनी गुलाम म्हणून कधीच वागवलं नव्हतं.
मेरीच्या या पोराबद्दल त्यांना ममता होती. ही ममता सुजनबाई जाणून होत्या. अमेरिकेतील राज्यातील यादवी संपली होती. गुलामगिरी कायद्याने नष्ट करण्यात आली. यादवीपायी विस्कळीत झालेलं जीवन पुन्हा सुरळीत सुरू झालं होतं. शेतीवाडी करायला उसंत मिळू लागली होती. युद्धाचा रखरखाट संपून सगळीकडे जीवन भरत होतं. डायमंड ग्रह आणि आजूबाजूच्या ओझार्क टेकड्या फळाफुलांनी भरू लागल्या होत्या. भरलेल्या निसर्गात कारवरचा तो अनाथ पोर सुखावत होता. आता तो 10-11 वर्षांचा झाला होता. मोझेस बाबांनी गुरांची, बागेची, परसूची देखभाल करण्याचं काम त्याच्यावर सोपवलं होतं. तोही ती कामं मोठ्या हौसेने करी. शिवाय जवळच्या झाडीत जायचं, वेगवेगळ्या झाडांची रोपं आणून मोझेस बाबांच्या परसूत लावायची, बागेत निरनिराळे ताटवे सजवायचे, वाफे तयार करायचे आणि दृष्ट लागण्यासारखी बाग फुलवायची. हा त्याचा खास आवडीचा छंद. त्यातच त्याचा फावला वेळ जायचा. नव्यानंच शेजाराला आलेल्या सौ म्युलरबाई एकदा गप्पा गोष्टी करायला सुजनबाईंकडे आल्या होत्या. चहा पाणी झाल्यावर सुजनबाईंनी आपली छोटी सुरक्षित बाग त्यांना दाखवली. पण त्या छोट्याशा बागेतील अनेक फुलझाडं सौ म्युलरना ओळखता येईनात. सौ म्युलर खोदून खोदून विचारू लागल्या. तेव्हा सुजनबाईंनी आपल्या माळ्याला हाक मारली. छोटा माळी दादा गुणगुणत समोर येऊन उभा राहिला. काय हो, तुम्ही तर म्हणत होता की याला बोलता येत नाही आणि हा तर चक्क गुणगुणतोय. खरोखरच तो मुका आहे. 2-4 शब्दांपलीकडे त्याला बोलता येत नाही. पण फुलं, फळं, झाडं, कोवळे कोंब यांच्या सहवासात मात्र तो नेहमी असंच गुणगुणतो. त्याची आईसुद्धा काम करताना अशीच गुणगुणत असायची. याचं गुणगुणणं तिची आठवण करून देतं. छोटा माळी आणि त्याची ती अद्भुत छोटी फुलबाग पाहून सौ म्युलरना आपलं आश्चर्य लपवता आलं नाही. त्यांनी त्या मुलाची पाठ थोपटली. पण तो छोटा मुलगा मात्र विचारात पडला. खरंच का या लोकांना झाडातलं काही कळतं की नुसतं ते हे कौतुकापुरतं असतं? झाडाकडे लक्ष द्यायला यांना जमतं का? मोझेस बाबांनाही या मुक्या मुलाच्या जगावेगळ्या छंदाचा प्रत्यय अनेक वेळा आला होता. त्याच्या सूक्ष्म अवलोकनाचा, निरीक्षण शक्तीचा त्यांना अंदाज येऊन चुकला होता. झाडावरची अगदी बारीकशी कीड ही त्याच्या नजरेतून सुटत नसे. घराभोवतीची झाडं त्याच्यामुळे कशी सुरक्षित असत, त्यामुळे मोझेस बाबांना त्याच्यावर खूप खुश असत. या एकाकी अबोल मुलाचा मित्र परिवार मुलखा वेगळाच होता. रानावनातली झाडं, झुडपं, पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातले छोटे मासे हाच त्याचा गोतावळा. वेळप्रसंगी मोझेस बाबांच्या चापट्या खाऊनही या मित्रांची संगत तो चुकवत नसे. एकदा त्याने पालापाचोळा, गवत, दोरा, सूत गोळा करून इतकं सुरेख अन हुबेहूब घरट बनवलं की सुजनबाईंना लोकांना शपथेवर सांगावं लागे, हे आमच्या मुक्या पोरानेच बनवलंय. तो झाडा प्राण्यांच्या संगतीत रमे, मनसोक्त गुणगुणत राही. अगदी भान विसरून पोटावर पालथं पडून तासन तास एखाद्या अंकुराचं किंवा वाळवीचं निरीक्षण करत राहे. त्याच्या या दोस्तांच्या सहवासातून त्याला अनेक गोष्टी समजत. त्यांची दुखणी, खुपणी, आजार पण कळत. त्याच्या सहवासात झाडांना जणू जीवा फुटत, कान येत, आपल्या भाषेत त्यांची बोलणी चालत. तोही एक मग चालतं बोलतं झाड बने. त्यांच्या सहवासात तन्मय होय. झाडांची देखभाल कशी करावी, त्यांच्या आवडीनिवडी कशा ओळखाव्यात, हे सारं त्याच्याकडून शिकावं. मोझेस बाबा कौतुकाने म्हणत. आजूबाजूचे परिचित त्याला छोटा माळी म्हणत. या छोट्या माळ्याला आपल्या बागेतल्या झाडांचं दवापाणी करायला अनेक ठिकाणाहून बोलावणे. मग हा इकडची झाडं तिकडे लाव, याला झाडीत नेऊन ठराविक ठिकाणी लावून ये, त्याचं आळं भुसभुशीत कर, पलीकडच्या फांद्या काप, असं काहीबाही करून बाग दुरुस्त करी. झाडीत नेऊन लावलेलं रोपटं 4-8 दिवसांनी अलगद काढून आणि ते बागेत ठरवून ठेवलेल्या ठिकाणी पुन्हा लावी. त्या बागेचं रूपच पलटून जाई. त्याच्याही अनुभवात भर पडे, ज्ञानात भर पडे. सौ बेनयाम माबाईचे गुलाब यांना गुलाबच म्हणायचं का अशा अवस्थेत आले होते. फ्रेंड्स, आजचे वाचन आपण इथेच थांबवत आहोत. पुढच्या भागाचे जर तुम्हाला नोटिफिकेशन हवे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या उजवीकडील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला प्रतिक्रिया म्हणून माझ्या या व्हिडिओला प्लीज लाईक करा.
तुमच्या मित्रमैत्रिणींना परिवारातल्या सदस्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.